पण गेल्या 10 दिवसांमध्ये कुठलाही निर्णय त्या ठिकाणी न घेतल्यामुळे आज परत एकदा तीच मुलं स्वतःच्या हक्कासाठी त्या ठिकाणी ते लढत आहेत, आंदोलन तिथं करत आहेत. याला राजकारण न आणता पूर्णपणे श्रेय हे मुला मुलींना त्या ठिकाणी जातं. जोपर्यंत घोषणा ही केली जात नाही आणि जी आर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय हे त्या ठिकाणी सांगता येणार नाही. गेलं होतं मुलांना की आम्ही 2023 पासून नाही तर 2025 पासून तुम्हाला नवीन अभ्यासक्रम नाहीतर ती अभ्यास परीक्षा देण्याची पद्धत त्या ठिकाणी आम्ही लागू करू. पण गेले 10-15 दिवस झालं तर त्याबाबतीत कुठलाही निर्णय हा घेतला गेला नव्हता. आदरणीय पवार साहेबांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून CM साहेबांशी चर्चा केली होती, आदरणीय दादांनी सुद्धा याबाबतीत लक्ष घातलं होतं. पण गेल्या 10 दिवसांमध्ये कुठलाही निर्णय त्या ठिकाणी न घेतल्यामुळे आज परत एकदा तीच मुलं स्वतःच्या हक्कासाठी त्या ठिकाणी ते लढत आहेत, आंदोलन तिथं करत आहेत. काल आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब दोघांची मुलांच्या वतीने त्या ठिकाणी मी विनंती आणि चर्चा केली आणि आज परत एकदा उपमुख्यमंत्री साहेबांशी याबाबतीत चर्चा केली गेली होती. त्यांनी आश्वासित केलं होतं, अधिकाऱ्यांनासुद्धा याबाबतीत सांगितलं गेलं होतं की आपल्याला सकारात्मक निर्णय हा या मुलांच्या बाजूने त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आम्ही सर्वजण अजूनसुद्धा त्या ठिकाणी वाट बघत आहोत की आपली जी बैठक आहे मंत्र्यांची ते त्या ठिकाणी व्हावी आणि इथं येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बाबतीत घोषणा त्या ठिकाणी करावी की 2025 पासून आपण नवीन परीक्षेचा अभ्यास परीक्षेची पद्धत त्या ठिकाणी ही लागू करत आहोत. आम्ही या बाबतीत वाट बघत आहोत. पण एकच या ठिकाणी नमूद करायचं आहे की याला राजकारण न आणता पूर्णपणे श्रेय हे मुला मुलींना त्या ठिकाणी जातं, कारण का स्वतःच्या हक्कासाठी ही मुलं मुली त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. निर्णय हा 10-15 दिवसापूर्वी जर झाला असता तर या 15 दिवसांमध्ये त्या मुला मुलींनी अभ्यास हा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केला असता. पण संभ्रम त्या ठिकाणी असल्यामुळे खूप मोठं नुकसान या मुला मुलींचं झालं आहे. पण याच्या पुढे ते होऊ नये याबाबतीतली काळजी सरकारने घ्यावी. ऐकू येत आहे की निर्णय हा मुलांच्या बाजूने त्या ठिकाणी घेतला गेला आहे, पण जोपर्यंत घोषणा ही केली जात नाही आणि GR जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय हे त्या ठिकाणी सांगता येणार नाही. त्यामुळे परत एकदा मी सरकारला मुलांच्या वतीने त्या ठिकाणी विनंती करतो. सर, ये बात